अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मिळाचे पळासखेडा येथील नीलकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हरिभक्त परायण कुमारी माईसाहेब राजे महाराज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस निकम सर होते, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तर आज आपण सर्वजण छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने इथे उपस्थित आहोत, कारण गेले 10 दिवस झाले आम्ही असं ठरवलं की शिवजयंती निमित्ताने किती शाळा आपल्याला कव्हर करता येतील, किती विद्यालय आपल्याला कव्हर करता येतील, आणि त्यामध्ये तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना कळावं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं आचरण आणि यांचं चरित्र आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे। आणि लोकांचं प्रबोधन व्हायच्या ऐवजी तुमचं जर आताच ह्या वयामध्ये प्रबोधन झालं तर तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहू शकाल। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण प्रत्येक व्यक्ती जयघोष करूया। कसं तर जय भवानीच्या वेळेस दोन्ही हात खाली राहतील आणि जय शिवाजीच्या वेळेस दोन्ही हात तुमचे वर राहतील। ठीक आहे, सरळ बसायचंय प्रत्येकाने। जय भवानी, जय शिवाजी, विसरले, दोन्ही हात वर घ्यायचंय, प्रत्येकाचे दोन्ही हात वर पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। चला, अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणारे जिजाऊमासाय, कधी जर कोणी तुम्हाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण, याच्यावरती अनेक वाद विवाद आहेत, पण जर तुम्हाला विचारलं की खरं गुरु कोण, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव खऱ्या गुरु ज्यांनी स्वराज्याची संकल्पना त्यांच्या मनात टाकली त्या म्हणजे जिजाऊमासाहेब। कोण? जिजाऊमासाहेब, त्याच खऱ्या गुरु आहेत। शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील। कुणाकुणाकडे शेती आहे? प्रत्येकाकडे। वा वा, चला खाली करा हात। तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांचा आणि प्रत्येक शेतकरीचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची, म्हणजे काय? एका लहानशा मुलाला कळलं की सिंह हा फार बलदंड असतो, पण त्याच्या मुखात हात घालून त्याचे दात मोजण्याची साहस करणारा कोण? संभाजी राजे, छत्रपती संभाजी राजे भोसले। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, आम्हाला तुम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर अथरलेली नसून काम करी कष्टकरी समाजाच्या तळहातावर असलेली आहे, हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। दगडाच्या मूर्ती देव नसून तुमच्या आमच्या देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। स्त्री शिक्षणाचा लढा पुढे घेऊन प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यावं, स्वबळावरती स्वकर्तृत्वावरती आरूढ व्हावं, कुणापुढेही आपण नतमस्तक न होता शिक्षण रूपी अमृताचं प्राशन करून देणाऱ्या गरिबांच्या लेकरांसाठी आणि मुलींसाठी म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन करते। आज आपण सर्वजण सुंदर अशा शिवसोहळ्यानिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यासाठी असलेलं नीळकंठ पंढरी पाटील विद्यालय इथे उपस्थित आहोत, आणि त्याचबरोबर आपले सर्वांचेच लाडके असणारे बी एस निकम सर ज्यांच्यामुळे या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, जे आपले जे मुख्याध्यापक आहेत बी एस निकम सर यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत। एका पुरस्कारामध्ये आम्ही सोबतच होतो, आणि सुंदर असा उपक्रम ज्यांनी आपल्या सर्वांसाठी लाभलेला आहे त्यांना मी प्रथम तर खूप खूप अभिवादन करेल व सर्व शिक्षक मंडळी यांचंही अभिवादन करेल। चला, आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कोणता रंगाचा झेंडा आपल्या डोळ्यासमोर येतो? तर रंग भगवा आपल्या नजरेसमोर येतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापलं त्याचं नाव काय होतं? स्वराज्याचं नाव काय होतं? मराठी, हिंदवी स्वराज्य। कोणतं? हिंदवी स्वराज्य। मग मला एक सांगावं, हिंदवी स्वराज्य हे नाव जर म्हटलं तर फक्त हिंदूंचं स्वराज्य होतं का ते? मग कुणी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचाच राजा होता का? छत्रपती शिवाजी महाराजांनी
प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला एकत्र घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक धर्मातले राजे होते. मग खऱ्या अर्थाने जर आपण बघायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा कोणता? प्रत्येक धर्माला जर सोबत घेऊन चालतात तर त्यांचा खरा झेंडा कोणता? तिरंगा. मग छत्रपती शिवाजी राजांचा जर खरा झेंडा असेल, खरा उत्तम झेंडा असेल सगळ्या जातीपातींना आणि सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालण्याचा तर कोणता? तिरंगा झेंडा. आता दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध नीतीमध्ये, राजनीतीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये अनेक नीतींमध्ये पारंगत असलेले होते. अध्ययन आणि अध्यापन कार्यामध्ये प्रगतिशील होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध नीतीचे जर कोणते गुरु असतील तर ते म्हणजे दादाजी कोंडदेव होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं, स्वतःच्या बळावर तयार केलं. प्रत्येक ठिकाणी मला सांगावं लागतं मुलांना, जर समजून घ्या तुमची परीक्षा असेल आणि तुमच्याने अभ्यास करणं जमत नसेल तर तुम्ही जर तुमच्या मित्राला अभ्यास करायला सांगितलं तर तुम्ही पास होणार का? मित्र पास होईल. हा, तुम्हाला ताप आलेला आहे आणि मम्मीला सांगेल मम्मी तू गोळी घे, तुमचा ताप जाईल का? त्याचप्रकारे स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती जर आपल्याला उभं राहायचं असेल तर स्वतः मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या जगामध्ये कोणत्याही प्रकारचा चमत्कार नाही. की तुम्ही म्हणाल मी देवाला साकळ घालते आणि मी पास होऊन जाईल, अजिबात नाही. कारण छत्रपती शिवरायांनी कधी कोणत्या चमत्कारावरती विश्वास नाही ठेवला, स्वबळावरती आणि मेहनतीवरती विश्वास ठेवला. बरं, इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रीचा सन्मान करणारे होते. कोणाचा? स्त्रीचा सन्मान. प्रत्येक मुलासाठी, आता मुलं मुली भांडण करतातच, करता ना, होतं कधी कधी भांडण, पण मग छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊमा साहेबांची एक शिकवण होती, माहिती आहे काय? या जगातली प्रत्येक स्त्री तुमच्या माते समान आहे, तुमच्या बहीण समान आहे. हे जर प्रत्येक मुलाने लक्षात ठेवलं तर मोठं झाल्यानंतर स्त्रीचा अनादर होणं किंवा मुलीचा अनादर होणं हे इतपत आपण जाणारच नाही. म्हणून प्रत्येक मुलाने लक्षात घ्यायचंय, प्रत्येक मुलगी ही आपल्या बहीण समान आहे, आपल्या माते समान आहे आणि तिचा आदर करणं आवश्यक आहे. अरळ उरळ भाषा वापरायची नाही. बरं, इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे माता पिताचा सर्वात जास्त सन्मान करणारे होते. कारण जिजाऊ मासाहेब ह्या त्यांच्या माता त्यांना घडवणाऱ्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या उत्तमरित्या स्वतःच्या आई आणि वडिलांचा आदर्श केलाय. यावरती तुम्हाला छोटीशी कविता ऐकवते मी बनवलेली, की तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांचा मान सन्मान आदर करायचा आहे. घरातून निघताना कधीही प्रथम तर आई वडिलांचे पाया पळायचं आणि मग निघायचा. भलेच तुमचे आई वडील आळाणी असोत, ते शिकलेले नसोत, कसेही असोत, पण आई वडिलांच्या पाया पडणं आवश्यक आहे. तर ही कविता नीट ऐकायची आहे. तुझा जन्मदिवस हा सण माता पिताचं कारण. आपण बर्थडे सेलिब्रेट करतो ना, कुणामुळे करू शकतोय? आई वडिलांमुळे. कदाचित त्यांनी जन्म दिला नसता तर तुम्ही कधी स्वबळावरती जन्मच घेऊ शकले नसते. तुझा जन्मदिवस हा सण माता पिताचं कारण. केला तळहाताचा पाळणा, बाळ होईल शहाणा. माय करी घरी काम, बाप मोजे मेहनतीचे दाम. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची आई तुमच्यासाठी स्वयंपाक करते, घरातले कामं करते. तुम्हाला म्हणते का येरे आज पोळ्या लाट? कधीच नाही. का करते आई स्वयंपाक? माझा मुलगा घरी येईल, शाळेतून शिकून येईल, त्याला आई तर खाऊ घालेल आणि तो अभ्यास करेल. म्हणून आई आपल्यासाठी स्वयंपाक करते. माय करी घरी काम, बाप मोजे मेहनतीचे दाम. आपले वडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला जात आहेत, राब राब राबतायत, पैसा कमवत आहेत. कुणासाठी पैसा कमवत आहे? आपल्यासाठी. तुम्ही शिक्षण घ्यावं, तुमच्या पायावरती उभं राहावं म्हणून बाप सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे काम करतोय आणि पैसा कमवतोय, तर माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने स्वबळावरती उभं राहावं. बरं, इतकंच नाही, माय बापाने रागून मुलाला केले गुणाने निपुण. आपले आई वडील आपल्याला रागवतात. का रागवतात? तर आपण स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि स्वतः हे जग पाहावं म्हणून आई वडील रागवतात. बघा, कधी एक लक्षात घ्यायचंय, ज्या आई वडिलांनी रागवलं त्यांचेच मुलं घडतात. आणि ज्या मुलांनी स्वतःच्या आई वडिलांचं रागवणं खाल्लं आणि प्रेमाने ऐकलं तेच मुलं कधीही स्वतः या जगामध्ये उभे राहू शकतात. ज्याने आई वडिलांचं रागवणं खाल्लं नाही त्याला या जगातले लोक रागवतात. मग आणि जगातल्या लोकांनी जर रागवलं तर आपण कधीही उभे राहू शकत
नाही, कारण लोक या जगातले स्वार्थी असतात आणि आपल्याला मारायला तुलतात. म्हणून कधी आई वडील जर रागवत असतील तर प्रेमाने त्यांचं रागवणं ऐकून घ्यायचं आहे, कधी राग मारायचा नाही. हेच छत्रपती शिवरायांची शिकवण होती. छत्रपती शिवरायांनी माता पिताचा सुंदर असा आदर्श मानला. तिसरी गोष्ट, आता जर तुमचे तास भरले तर तुमच्या शिक्षकांनी तुमच्या तासामध्ये हे प्रश्न विचारावे. मनुष्याला सर्वश्रेष्ठ मनुष्य बनण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहे. तीन गोष्टी ह्या ध्यानपूर्वक ऐकायचं आहे. हे जर तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवलं तर या जगामध्ये तुम्ही तुमच्या विद्यालयाचं नाव, तुमच्या शिक्षकांचं नाव आणि तुमच्या आई वडिलांचं नाव तुम्ही खूप उत्तमरित्या कमावू शकतात. आणि ज्याला पैसा हवा असेल, ज्याला चांगलं घर हवं असेल, सगळं काही तुम्हाला भेटू शकतं. कोणत्या आहेत या तीन गोष्टी? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण. कोणती? ज्याच्याकडे शिक्षण नाही त्याला या जगामध्ये मान सन्मान नाही. एखाद्या अडमचोट माणसाला जर समोर आणलं आणि विचारलं, तुम्हाला जर वाचता लिहिता येत नसेल आणि विचारलं, बेटा हा हा ॲड्रेस सांग, हा हा पत्ता सांग, इथे इथे आम्हाला जायचं आहे, आणि तुम्हाला वाचताच आलं नाही, आहे तुमची काही किंमत? फायदाच नाही तुमचा जगून जर तुम्हाला वाचता लिहिताच येत नाही. स्वतः प्रयत्न करताय, आम्हाला वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. जो शिक्षण केलेला व्यक्ती आहे, जो शिक्षित आहे, या जगामध्ये त्यालाच सन्मान आहे. जो शिकलेला नाही त्याची काहीच इज्जत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट जी तुम्हाला आवश्यक आहे ते म्हणजे संस्कार. कोणती? तुम्हाला जर संस्कार नसतील तरी सुद्धा तुमची व्हॅल्यू नाही. काही लोक किंवा प्रमुख पाहुणे बसलेले असताना आपण त्यांच्या समोर कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, कसं वावरायचं, नाही तर वारंवार मुलांचं काही वैरे जायरे फुटरे अशा पद्धतीने गावठी भाषा वापरायची का आपण? कुणी जर समोरून जात असेल तर असं वचक्यासारखं असं असं जायचं का की व्यवस्थित जायचं? ज्याच्यामध्ये मॅनर्स नाहीत किंवा ज्याच्यामध्ये डिसिप्लिन नाही, ज्याच्यामध्ये संस्कार नाहीत, या जगामध्ये त्याला कुणीही मानत नाही. तुमचे कपडे कसे आहेत, तुम्ही ते स्वच्छ ठेवतात का, व्यवस्थित राहतात का, याला म्हटले जातात संस्कार. आणि हेच आपल्याला प्राथमिक विद्यालयातून, आपल्या शाळेतून शिकायला मिळतात आणि आई वडिलांपासून शिकायला मिळतात. तिसरी गोष्ट जी तुम्हाला आवश्यक आहे ती म्हणजे चरित्र. कोणती? ज्याच्याकडे चरित्र नाही तो व्यक्तीला सुद्धा मान सन्मान नाही. चरित्र म्हणजे काय? जे तुम्ही आज बोललेले आहेत त्या शब्दांचं शेवटपर्यंत पालन करणं. आज जर तुम्ही म्हणाल मी कधीही खोटं बोलत नाही, आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही खोटं बोललात, तुम्ही चरित्रहीन झाले. कळलं? स्वतःच्या शब्दांचं पालन करणं, स्वतःच्या तत्वांचं पालन करणं, निष्ठावान असणं, याला म्हटलं जातं चरित्रवान. तसेच छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केली, ते स्वप्न साकारलं आणि मरेपर्यंत स्वराज्य टिकवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चरित्रवान होते. आणि आपल्यालाही त्यांच्यासारखंच व्हायचंय. आता मुलींच्या बाबतीत, छत्रपती शिवाजी महाराज बनण्यासाठी मुलाचाच जन्म घेणं आवश्यक आहे का? मुली सुद्धा शिवाजी महाराज बनू शकतात. कशा पद्धतीने? 19 नोव्हेंबर 1828 वाली एका महान व्यक्तीने सिद्ध केलंय. माहिती कोण? बुंदले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूप लड़ी मर्दानी वो तो झासी वाली राणी थी. अशा झाशीच्या राणीने सिद्ध केलंय की मुलगी सुद्धा शिवाजी महाराज बनू शकते. मग मुलगी किती स्ट्रॉंग असायला पाहिजे यासाठी मी नेहमी सांगते. प्रत्येक मुलीने ऐकायचं आहे, आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या बहिणी असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, तर त्या प्रत्येक मुलीला सांगायचं की मुलगी कशी असायला हवी. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी सूरज की तरह हो कि कोई आंख उठा करके ना देखे. अशी प्रत्येक मुलगी असायला पाहिजे, प्रत्येक मुलगी घडायला पाहिजे. आता वरती सूर्य आहे, सूर्याकडे बघा बरं. बघता येईल का? लगेच डोळ्यांना त्रास होईल ना? नाही बघता येणार. मग मुलगी अशी असायला हवी, अशी असायला हवी, एवढी स्ट्रॉंग असायला हवी. कुणी जर तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असेल ना, त्याच्याकडे असं पाहिजे की तिथल्या तिथे तो कापायला लागून जायला पाहिजे, तुम्हाला घाबरायला पाहिजे. म्हणजेच मुलगी शिवाजी महाराज बनू शकते. समजलं?
हे जर छत्रपती शिवरायांचे गुण प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने स्वतःच्या आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराजांना मानतोय. सगळा धर्म भेद जाती भेद विसरून शुद्ध भाषा बोलायची, शुद्ध आचरण करायचं, व्यवस्थित वागायचं. मजा मस्ती तर करायचीच आहे आपल्याला, पण हे आचरण असणं सुद्धा आवश्यक आहे. आता काही वाक्य माझ्या मागे बोलायचे, सरळ बसायचंय प्रत्येकाने आणि जोरदार बोलायचे. सत्य जिसकी ढाल थी, सत्य जिसकी ढाल थी, निष्ठा की तलवार थी, निष्ठा की तलवार थी, सत्य जिसकी ढाल थी, सत्य जिसकी ढाल थी, निष्ठा की तलवार थी, निष्ठा की तलवार थी, हर हर महादेव नारा था, हर हर महादेव नारा था, इस दुश्मनों की दुनिया में, इस दुश्मनों की दुनिया में, बस वही शिवराय हमारा था, बस वही शिवराय हमारा था, बस वही शिवराय हमारा था. पुनश्च एक वेळेस सुंदर अशा या नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयामध्ये आम्ही आलो, ज्यांच्यामुळे असे आलो ते म्हणजे आपले मुख्य अध्यापक बी एस निकम सर, त्यांचे मी पुनश्च खूप खूप आभार मानेल. सर्व सुंदर शिक्षकगण जे या भारताचं भवितव्य घडत आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला घडवत आहेत आणि भारताचं भविष्य उज्ज्वल करत आहेत, त्या प्रत्येक शिक्षकांचे देखील मी खूप खूप असे आभार मानेल. व त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थीगणांचे आभार मानेल ज्यांच्यामुळे मी इथे उपस्थित राहू शकले आणि ज्यांनी मनापासून ऐकलं. आता पुन्हा एक वेळेस जोरदार छत्रपती शिवरायांचा जयघोष करूया. जय भवानी जय शिवाजी, जे मी अगोदर सांगितलं होतं त्याचप्रमाणे जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. कौतुक झालं दरबाराचे, खान निघाला मोठा करू मी तर त्याच घर दळप पाय दळप फळ फाटा लई बक्कळ अंगी दहा हत्तींच बळ पा नारा कापेत चढचड ठेचत खानाची सेना निघाली, गाव लुटली, देवड ध्वस्त केली, आया बहिणीची आबरी लुटली. कोण कोण रोकी रे वादळ. आता शिवाचं काही खरं नाही, इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मूठ भर खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. तिकत अचानक राघव म्हणाले, राजे आपले जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य पाठ आहे, त्याच्या पुढे आपलं टिकावं लागणं अवघड, आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जाऊ. मासाहेब म्हणाल्या, काय म्हणाला साहेबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, परंतु राजाचे जीव असणं गरजेचं आहे. मासाहेब म्हणाल्या, रायबा शिवाठेवाडांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी धरणाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमवत तरी भेटत, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवत कामा नाही. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, कणी माला कसा ठेच चावा, डोक्यात गणी मी गावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा धाडला खानानं, हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बिगुमान नाही त्याला. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, हजी जीज करील काय कल्पना युक्तीची, हजी जीज करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी राजाने मोठा शामिना उभारला, भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षदार शामी आणला, नक्षदार शामी आणला. आणि अशा शामियानात खांडवला तडुलत आला, खांडवला तडुलत आला, सैद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती म्हाला. जीवमाला नावाचा एक डोंबारी होता, म्हणूनच तर म्हणता ना, होता जीवा तर वासला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. अन हाक मारी तो हसरी, अन हाक मारी तो हसरी, रोखूनी नजर घरी, जिरा जिरा रजी, जी जी जी, 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 जी
जी हाजी रर जी 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 हाजी रर जी 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 खनन राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खनदा अभिमान मानिला खनदा अभिमान मानिला कटरीच वार त्यान केला कटरीच वार त्यान केला करखरा आवाज आला चिलखत होत अंगाला खाना समार फुका गेला खान यडपडला तिथं महाराजांनी पोटामध्ये पिचव ढकलला वागन खान समारा केला टला टला फळला पोटला काढला खान चाक थोडा बाहेर आला जी जी बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 प्रतापगडची युद्ध झाले आ प्रतापगडची युद्ध झाले प्रतापगडची युद्ध झाले प्रतापगडची युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन गेले कृष्णेच्या हात पावन गेले कृष्णेच्या हात लावली गुलामीची तिवट लावली गुलामीची तिवट मराठी शाही चलावला थाट जी 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 मराठी शाही चलावला थाट जी 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 मराठी शाही चलावला थाट जी 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 मित्रांनो जाता जाता एवढं सांगते जाता जाता एवढं सांगते वगत जात कधी थकणार नाही शत्रुंच्याकडे कधी झुकणार नाही शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत जय शिवराय म्हणाला विसरणार नाही धन्यवाद ज्याच्या कुशेतून स्वराज्याचं स्वप्न देखलं उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब तमून एखाद्या झाडाखाली बसावं झाडाखाली विंचू निघावा विंचवाला पाहून दगड उचलावा दगडाखाली साप निघावा सापाला बघून पड सुटावं पडता पडता विहिरीत पडावं विहिरीत मगर दिसावी मगरेपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं वर यावं तर काय वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी घेता घेता एका फांदीला लटकावं त्या फांदीचा मवळ उठावं व त्या मधाचा एक थेंब तोंडात या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.